मी कायद्याची लढाई लढते, कायद्यानेच सगळं येईल आणि मी उत्तरं देणार नाही. मुलांना आरोप कोणी केले? एका पक्षाच्या एका वरिष्ठ माजी खासदाराने केले. प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे याची गरज नाही. मी पोलिसांचं जेव्हा मला बोलवणं आलं तेव्हाच मी सांगितलेलं पोलिसांना 3 दिवस मी बिझी आहे, मी येणार. ती बातमी खोटी चालवली होती की पोलिसांना सहकार्य नाही. का करायचं नाही? कर नाही त्याला डर कशाला? अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे. मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी तुमच्या घड्यात 2.5 तास नक्की झाले, पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जात आहे त्याच्यातलं 10% पण खरं नाही. बघा, परत सांगते, अगदी सगळ्या पक्षातल्या नेते, मी तर महापौर, मी माझ्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम करत असते, सगळ्यांशी संबंध येऊ शकतात, मला चॅट करू शकतात, पण मी चॅट ते वाचले का? माझा रिप्लाय आहे का? काही उद्या तुम्ही कोणी, आता जर मी तुम्हाला दाखवते, हे असे असंख्य चॅट आल्यानंतर प्रत्येक चॅट वाचला जातो असं नसतं ना. किती चॅट आहेत हे वाचले जातात का? त्याला रिप्लाय दिला जातो का? आणि मी कुठलाही चॅट उघडला पण मला माहितीही नाही, मी वाचलाही नाही, अननोनमध्ये गेलं. आणि तो दाखवला पण असेल त्यांनी, तो त्यांनी केलेला आहे, माझ्याकडनं काय प्रतिसाद? त्यामुळे उगाचच साप म्हणून, दोरी म्हणून साप बडवायचा ते प्रकरण चाललेलं आहे. मी देणार पण नाही. मी कायद्याची लढाई लढते, कायद्यानेच सगळं येईल आणि मी उत्तरं देणार नाही. मी निरोप दिलेला आहे, मला जेव्हा त्यांचा वेळ मिळेल मी माझं निवेदन घेऊन जाणार आहे. निवेदनावरती मूळ सैनिक आहेत एकनाथ शिंदे साहेब, मूळ सैनिक म्हणून आणि या देव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना भेटणार आहे. नंतर गृहराज्यमंत्रींना भेटणार आहे, फडणवीस साहेबांना, आणि तो माझा हक्क आहे त्यांना भेटण्याचा. मी पोलिसांना, आपण नेहमी म्हणतो मी येते, मी बोलली जाते.